भारत रत्न आदरणीय लता दीदी, आदरणीय पंडित जी, वृद्धनाथ मंगेशकर जी, माझे सहकारी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे जी, आमदार आशिष शेलार जी, या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित असलेल्या आदरणीय उषाताई, आदरणीय मीनाताई, उल्हास पेठे जी, जयन मेस्कर जी, या ठिकाणी उपस्थित संगीताच्या क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, रसिक श्रोते, भगिनी आणि बंधूंनो, माझ्याकरता आजचा दिवस हा अत्यंत भाग्याचा दिवस आहे. एका बाजूला दीदी बसले आहेत, दुसऱ्या बाजूला पंडितजी बसले आहेत, आणि त्याच्यामध्ये बसण्याचा योग यावा मला असं वाटतं की हे देखील जीवनातलं एक फार मोठं भाग्य आहे. मी आल्या आल्या दीदी मला म्हणाले की तुमची माझी भेटच झाली नाही, आणि खरेही दीदींशी माझं मुख्यमंत्री झाल्यानंतर फोनवर बोलणं झालं, पण प्रत्यक्षात भेटू शकले नाही. त्याच्या आधी काही वेळा मी दीदींना भेटलो, पण मी त्यांचं दर्शन घेतलं, कारण त्यावेळेस माझी ओळख मोठी नव्हती, त्याच्यामुळे त्यांचं दर्शन घेण्याचा मला योग आला. पण हृदयनाथजींना मात्र अनेक वेळा भेटण्याचा योग आला, आणि अगदी 20-25 वर्षापूर्वी पहिल्यांदा ज्यावेळेस भेटलो तेव्हापासनं आदिनाथची देखील चांगली मैत्री झाली, आणि हृदयनाथजींचं नागपूरवर विशेष प्रेम असल्यामुळे ते इतके वेळा नागपूरला यायचे की त्यामुळे काही ना काही कारणाने निश्चितच त्यांची भेट ही होत असायची. आज हा खरोखर इतका मोठा योग आहे की पंडितजी एकीकडे 80 वर्ष त्यांच्या आयुष्याची पूर्ण करतायत, दीदींच्या गानसम्राज्ञी म्हणून 75 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहे, आणि त्याचा हा एक सोहळा हा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय ही आपल्या सर्वांकरता, रसिकांकरता अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. खरं म्हणजे दीदींच्या संदर्भात आपल्यापैकी कोणाला काही सांगावं असं वेगळं माझ्याकडे काही, आपल्यापैकी अनेक लोक दीदींबद्दल अनेक आठवणी, त्यांच्या आयुष्यातल्या अनेक घटना, त्यांची अनेक गाणी ही या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतात. आणि खरंच आहे की दुःखी मनाला फुंकर घालता येईल असं गाणं दीदींचं आहे. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला आपण सातव्या आसमानावर आहो असं वाटणारं गाणं दीदींचं आहे. देशभक्तीची जाणीव करून देणारं गाणं दीदींचं आहे. जीवनाच्या कुठल्याही क्षणाला आपल्याला दीदींचं गाणं हे आधार वाटू शकतं अशा प्रकारची जादू या दीदींच्या गाण्यामध्ये आहे. म्हणजे पूर्वी लहानपणी जेव्हा मी असं ऐकायचो की दीदींचं गाणं ऐकल्यानंतर नेहरूजींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, आणि त्यावेळी गाणं फारसं समजायचं नाही, पण आजही जेव्हापासून समजायला लागलं हे मेरे वतन के लोगो आपल्यापैकी कोणी आहे, नेहरूजी तर संवेदनशील होतेच, पण सामान्यातल्या सामान्य माणसाने ऐकलं तरी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, आणि आपल्या सैनिकांबद्दल जो गौरव आपल्या मनामध्ये तयार होतो, आणि ते कदाचित 60 म्हटलेलं गाणं आहे, पण तो ऋणानुबंध दीदींनी आजपर्यंत ठेवला, आणि आजही जे सीमेवरचे आमचे सैनिक आहेत त्यांना तेवढंच प्रेम मिळालं पाहिजे, त्यांची आठवण सतत राहिली पाहिजे, म्हणून त्यांची बहीण म्हणून, त्यांची दीदी म्हणून आजही दीदी जो काही संपर्क त्या ठिकाणी ठेवतात हा मला असं वाटतं की खरोखर त्या संवेदनशीलतेचाच एक परिचय आहे. आणि दीदी असतील किंवा हृदयनाथजी असतील किंवा संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय असेल, गायनाच्या क्षेत्रामध्ये, संगीताच्या क्षेत्रामध्ये अत्युच्च शिखरावर तर हे गेलेच. म्हणजे हृदयनाथजींच्या संगीताचा, त्यांच्या गाण्याचा सगळा उल्लेख विनोदजींनी या ठिकाणी केला, आणि खरं आहे की जी जादू आहे त्यांच्या संगीताने ज्या प्रकारचं एक जिवंतपणा हा स्वरांना दिलेला आहे, आणि खरं तर म्हणजे ज्यावेळी त्यांच्या मनात ही संकल्पना आली असेल की
मिर्झा गालिब यांच्या गजला दिदींनी गाव्या आणि त्याला पंडितजींनी संगीत द्यावं. मला असं वाटतं की त्यातनं जे काही तयार होऊ शकतं याचा विचारच करू शकतो आपण. म्हणजे काय ते शब्द, हा आवाज आणि हे संगीत, मला असं वाटतं हे जे काही एक जादू, म्हणजे सर्व प्रकारची, म्हणजे अगदी आता मी पण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणतो, त्यांच्यापासनं तर बाबूजींपर्यंत प्रत्येकाशी जे काही नातं, आणि मग कवीवर ग्रेस असतील, कवीवर सुरेश भट असतील. मला आठवतं की मी नागपूरच्या एका हॉटेलमध्ये हृदयनाथजींना भेटायला गेलो आणि ते ज्या खोलीत आहे सांगितलं त्या खोलीत गेलो होतो, तिथे हृदयनाथजी नव्हते, ते बाहेर बसले होते, कोणाशी तरी बोलत होते आणि त्यांच्या पलंगावर बसून सुरेश भट साहेब हे त्या ठिकाणी काहीतरी खात होते आणि त्यांचं आपलं त्या ठिकाणी जोरदार त्यांच्या पद्धतीने चाललं होतं. हे जे काही एक प्रेम त्याच्यामध्ये आहे, मला असं वाटतं की खरोखर, पण हे सगळं जरी असलं तरी याच्या पलीकडे जाऊ एक जो सामाजिक आशय या कुटुंबाने जो या ठिकाणी जोपासला आहे, अगदी मग पंडित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल, वेगवेगळ्या प्रकारे समाजाकरता काम करण्याची जी काही भावना आहे, संवेदनशीलता आहे, मला असं वाटतं की व्यक्ती हा कलेने मोठा होतो पण त्याहीपेक्षा एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वच मोठं असतं, तो व्यक्ती म्हणून मोठा असतो. त्यामुळे दिदी या किंवा हृदयनाथजी किंवा मंगेशकर कुटुंबीय हे केवळ त्यांच्या संगीतानं, त्यांच्या गाण्यांनी, त्यांच्या आवाजाने मोठे नाही आहेत, तर व्यक्ती म्हणून देखील हे मोठे आहे. यांच्या मनात ती संवेदनशीलता आहे, समाजाकरता देशाकरता जो अभिमान आहे, जी परखड मत आहे त्याच्याकरता काही करण्याची तयारी आहे. मला असं वाटतं की त्यामुळे आज इतक्या वर्षानंतर देखील भारतातल्या आणि जगातल्या प्रत्येक रसिकाच्या मनामध्ये हे स्थान त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून अशा या मला असं वाटतं की मोठ्या व्यक्तींचा, म्हणजे मोठ्या कलाकारांचा तर आहेच पण मोठ्या व्यक्तींचा देखील आज आपण या ठिकाणी सत्कार करतोय. या निमित्ताने मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करेन की खऱ्या अर्थानं हृदयनाथजींना, पंडितजींना खूप दीर्घ आयुष्य मिळावं, दिदींना दीर्घ आयुष्य मिळावं आणि विनोदजींनी या ठिकाणी जी भावना व्यक्त केली आहे की दोन कार्यक्रम हे निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळावेत, हृदयनाथजींचा 100वा वाढदिवस आणि दिदींच्या कारकिर्दीचं 100वं वर्ष हे आपल्या सगळ्यांना त्यांच्या सहित पाहायला मिळावं आणि त्याचवेळी त्यांचा सत्कार करण्याची संधी देखील आपल्याला मिळावी अशा प्रकारची ईश्वराला प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.